केडीएस 720 व्हरायटी आहे, उन्हाळी सोयाबीन केलेलं आहे. तर वर पाहता असं कुठलाही प्रादुर्भाव झाला असं वाटत नाही किंवा निदर्शनास येत नाही, बरोबर आहे की नाही काका? म्हणजे असं इथं कुठंतरी प्रॉब्लेम झालाय असं दिसतंय का तुम्हाला? नाही. सद्यस्थितीत आता जर पाहायला गेलं ह्या केडीएस 720 जी व्हरायटी आहे, माल तसं पाहायला गेलं तर चांगला आहे. म्हणजे अंदाजे तुम्हाला किती वाटतात इथं, किती शेंगा लागलेल्या आहेत, फुलं लागलेली आहे असं मोजा. आणि तुम्हाला काय वाटतं किती असतील हे मोजा ना. हे असं 1, 2, 3, 4, 5 बरोबर आहे. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 हे 17. त्याच्यानंतर 18, 19, 20, 21 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31 असं जर आपण पाहायला गेलं तर 31, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, हा 76 आणि 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89 93. म्हणजे जवळपास आता ही इकडचं राहिले तर 100+ शेंगा आहेत झाडाला, पण प्रादुर्भाव वरून दिसत नाही. तर प्रादुर्भाव जे आहे ते आपण थोडस शेतकऱ्यांनी हे खोड थोडेसे हाडून बघा तुम्ही, आणि मधी नक्की काय दिसायलेलं आहे. आता हो काही मधी खाल्लेलं दिसायला का नाही? दिसायला का नाही? आता मला सांगा, हे जर असं मधला जर प्रादुर्भाव झालेला जसं दिसेल तर बरोबर चालू आहेत ना? येस हो का? आता इथं दिसायला बघा बारीक, हे काय दिसायला सांगा? हे दिसायला का काही प्लास्टिक सारखं असं? हे इथं दिसायला का म्हणजे जवळून घ्या का, हे दाखवा दिसायला नाही हे काळ काळ आणि हे प्लास्टिक सारखं. हे जे आहे हे सुप्ता अवस्थेमध्ये गेलेली कीड आहे, आता ह्याच्यातून ती बाहेर पडली. तर हा जो आहे तो खोडमाशीचा प्रादुर्भाव आहे. अशा प्रकारचे बरेच झाडं जे आहेत ते प्रादुर्भावग्रस्त झालेले आहेत. तर शेतकऱ्यांनी औषधं निवडताना क्लोरॅन्ट्रिप्रोल आणि लांबडा सायथ्रिन असं दोन घटक असलेले औषधं फवारणीसाठी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पांढरी माशी आणि हे सुद्धा कंट्रोलमध्ये येणार आहे. दुसरा विषय लगेच इथं मी दाखवतो. इथं जर तुम्ही पाहायला गेलं तर हे पानं काका, इकडची हे पानं आणि हे पानामध्ये काही फरक वाटायला का नाही तुम्हाला? फरक आहे ह्याच्यावर. काय निरीक्षण आहे तुमचे सांगा? हे काहीतरी बाध्या झालेलंच वाटायला हे बोकडा पडल्यासारखा आकडल्यासारखं दिसायले आकडले. आणि हे जे दिसायलंय का नाही, हे पिवळा रंग आणि हिरवा रंग एकत्रित मिसळल्यासारखा दिसायला का नाही? आहे का नाही? थोडस पिवळसर हिरव. तर शेतकरी बांधवांनो, सोयाबीनचे जी काही सीड प्रोडक्शन प्लॉट आहेत अशा ठिकाणी असे जर झाडं जर झाले असतील, असे जर बोकडल्यासारखे किंवा पिवळसर आणि हिरवट रंग एकत्र मिसळल्यासारखा जर दिसत असेल तर हा सोयाबीनचा मोसाईक व्हायरस आहे. हा पांढऱ्या माशीमुळे प्रादुर्भाव ह्याचा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि त्याच्यामुळे पूर्णच्या पूर्ण खळखळरान जे आहे ते खराब होत आहे. ह्याच्यासाठी असे प्रादुर्भावग्रस्त झाडं जे आहेत ते उपटून जाळून टाकणं खूप गरजेचं आहे. आणि अशा प्लॉटमधलं बियाणं परत पुढच्या हंगामासाठी पेरणीकरिता कोणीही वापरायचं नाही आहे. ओके.